नमस्कार, गोष्ट चॅम्पियनची या आपल्या नव्या भागात आज आपलं पुन्हा एकदा स्वागत. आणि आपल्यासोबत आज चॅम्पियन आहे तो खरा वेगवान गोलंदाज आहे, पण नुकतीच त्यांना एक नवी ओळख आपल्याला करून दिली आहे, ती फलंदाज म्हणून. त्याविषयी आपण नंतर बोलूयाच, पण सुरुवात करूया. तुषार, सर्वप्रथम स्वागत आपल्या या नव्या चॅम्पियनचं, आपण स्वागत करूया. नुकताच तू तुझ्या बॅटिंगमुळे चर्चेला आलाय, 11व्या क्रमांकावर जाऊन तू शतकीय खेळी केली, त्यानंतर बोलू आपण. पण तुझा जो प्रवास झाला, म्हणजे कल्याणचं वायलेनगर ते वानखेडे स्टेडियम, वाया शिवाजी पार्क जिमखाना, दादर, हा जो प्रवास आहे त्याची सुरुवात नेमकी म्हणजे पहिल्यांदा कशी झाली ती? सर्वसाधारणपणे जसं चौथाव्या पाचव्या वर्षी एखादा खेळाडू घरातल्या घरात क्रिकेट सुरू करतो, तुझंही कदाचित तसं सुरू झालं असेल, पण वडिलांचं किती योगदान होतं, कारण वडील स्वतः क्रिकेट खेळायचे, काय सांगशील? तुम्ही जसं बोललात की आता मी सध्या माझ्या बॅटिंगमुळे थोडासा चर्चेत आलो आहे, तर माझी सुरुवात ॲज अ बॅट्समन झाली. हां, म्हणजे मी माझे वडील क्रिकेट खेळायचे युनायटेड इंडिया इन्शुरन्सकडनं, आणि त्यांच्याबरोबर जसं आपण घरी कसं वातावरण असतं, एक ॲथलेटिक वातावरण असतं, कोण स्पोर्ट्समध्ये असतं, हां, स्पोर्टिंग वातावरण, तर त्यांच्याबरोबरही मी जायचो. असं त्यांच्या ऑफिसची प्रॅक्टिस असायची आझाद मैदानला, कधी क्रॉसला असायची, तर मी असंच सहज जायचो. तर तेव्हा बरंच लहान होतो, तर माझ्यासाठी मग माझ्या वडिलांनी किट वगैरे अरेंज केलं आणि जी बॅट्समन म्हणून ती सुरुवात झाली तिकडे. त्यानंतर जसं जसं खेळत गेलो तर बॅटिंगमध्ये आवड वाढायला लागली, पण ॲट द सेम टाईम कल्याणला मी तिथे राहायचो, तिथे एवढं म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चर नव्हतं की माझे वडील स्वतः क्रिकेट खेळलेले, तर त्यांना ते कळायचं की जर क्रिकेटमध्ये करिअर करायचं तर तुम्ही एका लाईमलाईटमध्ये येऊन का चांगल्या कॉम्पिटिशनमध्ये प्रॅक्टिस केली पाहिजे, तर तुम्ही ग्रो होता. बरोबर. तर मग तिकडनं माझ्या वडिलांबरोबर प्रॅक्टिस करता करता एक सुरुवात झाली. पराडकर सर, आपले जे विद्यासर जे, त्यांच्याकडे मी असं बॅट्समन तिथे काही वरून तू क्रॉस इकडे यायचा पोलीस जिमखाना वगैरे. फर्स्ट टाईम मी, मला आठवतं, मी 4th का 5th होतो आणि सकाळी 5:30 ट्रेन पकडून मी आईबरोबर पराडकर सरांकडे आलेलो. तेव्हा त्यांचं नेट्स लागायचं क्रॉस मैदानावर, क्रॉस मैदानावर, आणि संध्याकाळी पोलीस जिमखान्यावर लागायचं. इकडे माणिक सर पण म्हणून ते एक होते ते बॅटिंग कोच, तिकडे तसं ऍज अ बॅट्समन तिथपर्यंत माझं सुरुवात झालं. आणि आय थिंक मुंबईमध्ये 6:30-7 नेट्स चालू होतात, मला कल्याणवरनं पोहोचणं म्हणजे मला 5:30 लवकर उठवलं, गाडी पकडायला लागायची आणि 5:00 गाडी. तर ते आम्ही केलं ऑफ सीझन, सॉरी वेकेशन मध्ये, पण ते तेवढं खूप हेक्टिक व्हायला लागलं, कारण आईचा जॉब होता, बाबांचा जॉब होता, तर कोणी कंटिन्युअसली मला तिथे आणणं, परत घेऊन जाणं, आणि लहानपण होतं 4th-5th, तर ते पॉसिबल नव्हतं. तर मग तिकडे थोडासा एक असं ब्रेक झाला, परत कल्याणला प्रॅक्टिस चालू केली, परत वडिलांच्या गायडन्सनी. बाबा मला वाटतं लेफ्ट आर्म पेसर होते. येस, बाबा लेफ्ट आर्म फास्ट बॉलर होते, आणि त्यांचा वेगवान गोलंदाज असण्याचा तुला किती फायदा झाला की तू बॅटिंगचा स्विच ओव्हर केलं गोलंदाज म्हणून? नाही, बाबांचा नेहमीच विश्वास होता की मी खूप चांगला ऑलराऊंडर बनवू शकतो. हा, त्यांचा नेहमी मला, अजूनही मला बोलतात की आता 100 केले तरी मला बोलले की बघ, मी तुला सांगतोय तुझ्याकडे खूप चांगलं हँड आय कोऑर्डिनेशन आहे, आयसाईट चांगली आहे, तू चांगला ऑलराऊंडर बनू शकतोस. तर ते त्यांचं तेव्हाही होतं. अच्छा. बट म्हणतो ना की सगळ्या गोष्टी आपल्याला पाहिजे तशा होत नाही, वेळ यावं लागते, ते टायमिंग. तर मग ते लेफ्ट आर्म फास्ट बॉलर असल्यामुळे थोडंसं बेसिक माझे चांगले झाले ग्रोईंग अप, की मला ते म्हणाले की तू जेवढं रनिंग करशील ग्राउंडवर तेवढं चांगलं असेल. मे बी ते कितपत योग्य आहे सायंटिफिक दृष्टीने ते आज आपण बसून, तेवढी टेक्नॉलॉजी आली ते माहीत नाही आपल्याला, पण मी खूप रनिंग करायचो. अच्छा. तर त्यांच्या योगदानामुळे मी जसं आज जो रनअप माझा आहे, सगळं क्रेडिट ते त्यांनाच जातं. बॉलरसाठी, वेगवान गोलंदाजासाठी खास करून रनअप खूप महत्त्वाचा, रनअप खूप महत्त्वाचा, तो त्यांच्यामुळे ते बेस माझा पक्का झाला, स्ट्रॉंग होत गेला. त्यांना जेवढी माहिती होती त्यांनी सगळी मला दिली की तू रनिंग केलं पाहिजे, तू फिटनेस चांगला ठेवला पाहिजे, आपण चांगले धावलो पाहिजे, त्यांचं पहिलं म्हणणं हे होतं. तर ते मला म्हणायचे की स्किपिंग कर, 5,000-6,000-10,000 स्किपिंग मारायचो मी. अच्छा. तेव्हापासून, तेव्हापासून स्किपिंग मारत, तो बेस असतो एका ऍथलीटचा माझा, तेव्हापासून त्यांच्या गायडन्स मिळतो, तेव्हापासूनच स्ट्रॉंग होत. तुझ्या सर्वसाधारणपणे आपण बघतो की एक, म्हणजे आधी पण होतं, आता थोडस जास्त फॅड आहे की बरेचसे क्रिकेटर शाळा चेंज करतात. आता तुझं कल्याण पासून, तुला कधी वाटलं नाही की आपण दादरला यावं, की
किंवा बांद्र्याला यावं, इथल्या ज्या नावाजलेल्या शाळा आहेत त्यामधून खेळावं आणि मुंबईसाठी खेळण्याचा प्रयत्न करावा. तू कल्याणलाच राहिला, गांधी शाळा मला वाटतं केसी गांधी इंग्लिश स्कूल माझी शाळा. ऍक्च्युली सांगायला गेलं तर मला ही डॉन बॉस्को मधनं सांगितलं, विचारलं वडिलांना की, कारण शिवाजी पार्क जिमखानाला होतो, संदेश कवळे सर त्यांचं डॉन बॉस्को मध्ये त्यांची ती ओळख होती, तर त्यांनी सांगितलं की टॅलेंट आहे तर तुम्ही कराल का शाळा चेंज. तर मला तेवढं मी खूप मागे लागलो आई बाबांच्या की पण करूया. पण जसं मी थोडा मोठा झालो तर तसं डायरेक्ट शाळा चेंज करणं म्हणजे ते खूप खूप मोठा शिफ्ट असतो. आणि कल्याणवरनं रोज डॉन बॉस्को माटुंग्याला येणं ते माझ्यासाठी फार कठीण गेलं असतं, तेवढं क्रिकेट प्रॅक्टिस पण करणं आणि ते करणं. तर मी मागे लागलेलो, पण जसं मी मोठा एखाद वर्ष गेलं, आई वडिलांनी मला समजवलं की असं काही नाहीये की आपण मुंबईला जाऊनच प्रॅक्टिस केली तर तुम्ही चांगलं क्रिकेट खेळायचं, तुम्ही किती मेहनत घेता तेच. आणि तू प्रूव्ह पण केलं की आई वडिलांचा तो निर्णय किती योग्य होता, तिथे राहून तू मुंबईसाठी खेळलास. ऍब्सोल्युटली. आणि मी म्हणेन की ती गोष्ट नाही झाली, ब्लेसिंग इन डिसगाइज, मी अजून मेहनत केली. पहिला क्रिकेटर असेल कल्याणचा की पहिल्यांदा आयपीएल खेळतोय? आय थिंक ठाणे डिस्ट्रिक्ट मध्येच पहिला. आणि कल्याण मधनं रणजी ट्रॉफी मुंबईला मिलिंद तामाने खेळलेत, अजून काही इंडिव्हिज्युअल आहेत ते खेळले, मंदार साने रणजी ट्रॉफी खेळले. तर पण मला एक विचारायचं की शाळा तू आईबाबांनी शाळा चेंज न करण्याचा निर्णय तुला सांगितला की, पण अभ्यास आणि क्रिकेट याचा बॅलन्स तू तेव्हा कसं साधलास? कारण ते खूप मोठं अवघड बाब आहे आजच्या काळात, तर ती जास्तच अवघड आहे. कारण आपण बघतो बरेचसे क्रिकेटर्स हे शाळेला दुय्यम हे करतात. नाही, माझी आईचा खूप मोठा त्याच्यामध्ये योगदान आहे. ती म्हणाली की क्रिकेट तू खेळतोस पण त्या बरोबर तू अभ्यासही करशील तर ॲज अ चांगला पर्सन म्हणून तू ओळखला जाशील, चांगलं बोलता आलं पाहिजे माणसाला, मॅनर्स असले पाहिजेत. तर ते शिक्षणानेच येतात माणसाला. तर आईने खूप जोर दिला की मी ग्रॅज्युएशन पर्यंत तरी मी व्यवस्थित अभ्यास करावा आणि साईड बाय साईड क्रिकेट खेळावं. तिला असं कधीच हे नव्हतं की ह्यानी फक्त क्रिकेट खेळून ग्राउंडवर राहून असं वाया गेलेलं. बरोबर. ऑलवेज तिने सांगितलं की शिक्षण हे घेतलंच पाहिजे, आवश्यक आहे. आणि त्याच्याबरोबर तुला जेवढं क्रिकेट खेळायचं आहे कधीही मला थांबवलं नाही की तू क्रिकेट कमी खेळ आणि अभ्यास कर असं कधीही नाही. जेवढं क्रिकेट खेळतोय तेवढा वेळ अभ्यासाला जायचंय, तेवढं दे. ओके. आणि त्यानंतर मग 10वी झाली असेल, 12वी झाली असेल की पहिल्यांदा वयोगटाच्या क्रिकेटसाठी निवड, अर्थात शिवाजी पार्क जिमखान्यात प्रॅक्टिस करत असताना झाली असेल. पहिली मुंबईची मॅच आठवते? अंडर थर्टीन बरोड्याला मॅच होती अगेन्स्ट महाराष्ट्र. अच्छा. आम्ही तेव्हा फर्स्ट माझा तो मुंबईसाठी डेब्यू. काय फिलिंग होतं मुंबईची टी शर्ट तेव्हा पहिल्यांदा घातलीशील? परफॉर्मन्स होता त्या मॅच मध्ये? क्रेज म्हणजे लिटरली क्रेज होतं. कारण जसं आपण मुंबईत क्रिकेट खेळतो तर सगळ्या खेळाडूंचं पहिले एकच असतं, इंडियाला तर खेळायचंय हो, पण आधी हा लोगो छातीवर घालायचा. मुंबईचा लोगो हा जी प्राईड आहे या लोगोला, जे रिस्पेक्ट आहे तो आधी घालायचा. कोणतंही एज ग्रुप असो दर क्रिकेटरला हे असतं की मला त्या मुंबईच्या टीम मध्ये यायचं आणि हा लोगो घालायचा. तर ते एक ती जिद्द होती आणि तो घातल्यावर एक कसं म्हणतो ना, एक कसं सुपर सूट आहे हा, की घातल्यावर आपण सगळं विसरतो आणि त्या जिद्दीने त्या ग्राउंडवर आपण खेळायला उतरतो. मला वाटतं तेच कारण असेल की मुंबई 41 वेळेस रणजी ट्रॉफी का जिंकली आणि दुसऱ्या क्रमांकाची कर्नाटक किंवा कुठली टीम असेल ती 7-8 वेळेस का जिंकली, म्हणजे ही एवढी तफावत काय? ती मला वाटतं त्या लोगोच्या मागचं कारण. लोगो ते एक सुपर सूट आहे माझ्या मते, घातलं सगळं विसरून ग्राउंडवर उतरून तुम्हाला 100% द्यावंच लागतं, द्यायचंच आहे. आणि हा लोगो घातल्यावर कोण विचारच करू शकत नाही की मी मिडीयोकर क्रिकेट खेळेन, नाही, जीव तोडून क्रिकेट खेळायचं काही असू दे. ओके. तर तो पहिला अनुभव कसा होता अंडर 13 मॅच अगेन्स्ट महाराष्ट्र? म्हणजे खूप चांगला होता. आम्ही ती मॅचही जिंकलो. 2 दिवसाची मॅच व्हायची मला आठवतं, अंडर 14 वेस्ट झोन, असं ती अंडर 13 वेस्ट झोन, आता 14 झाली तेव्हा ती अंडर 13 वेस्ट झोन म्हणून अशी टुर्नामेंट होती. आणि रवी कुलकर्णी तिथे टाटासचे ते आमचे प्रशिक्षक कोच होते तेव्हा. 2008 7-8 गोष्ट आहे तेव्हाची. तर म्हणजे खूप वेगळीच फिलिंग होती मुंबईला खेळणं मग जिंकणं. आता जर विचार करू तर आपण बोलू की अरे किती लहानशी गोष्ट होती ती, पण तेव्हा ती सुरुवात होती. तिथेच कधी केव्हा तरी वाटलं असेल की नाही मला मुंबईसाठी रणजी खेळायचं, किंवा त्यापूर्वीच तुला रिअलाइज झालं होतं की आपण आय बिलॉंग टू दिस प्लेस, ते केव्हा वाटलं तुला की नाही मी रणजी कॅप घेऊ शकेल मुंबईची?
रणजी कॅप म्हणजे अंडर 13-14 म्हणजे आम्ही जेव्हा खेळायचो तेव्हा सगळेच आम्ही बोलायचो की हे धवल कुलकर्णी मुंबई रणजी ट्रॉफी खेळतोय. मी तिथे बसून त्या जागेवर, तीच जागा आहे तिथे, त्या तिथे तेव्हा क्लब हाऊस बनत होता स्विमिंग पूलच्या इथे आम्ही बसून त्याची बॉलिंग बघायचो तिथे आणि बोलायचो की धवल कुलकर्णी जसा टाकतोय आपण पण एक दिवस टाकूया. मी आणि आमचे अंडर 14 मित्र धवल कुलकर्णी बॉलिंग टाकतोय, विनायक सामंत किपिंग करतोय, मुजुमदार सर आपले फर्स्ट स्लिपला उभे आहे, वसीम जाफर सेकंड स्लिपला उभा आहे. तर तेव्हा असं वाटायचं की अरे काय स्टार स्टडेड टीम आहे ही, आणि जो रिस्पेक्ट त्यांना मिळायचा मुंबई रणजी ट्रॉफी, तर ते बघून असं वाटायचं नाही ही गोष्ट जर आपण अचीव्ह केली तर काहीतरी क्रिकेटिंग फील्डमध्ये केलंय. मुंबई रणजी ट्रॉफीची कॅप. तर त्यानंतर अंडर 16 खेळलो, अंडर 19 शेवटचं जेव्हा माझं वर्ष होतं तेव्हा मी कुचबिहार ट्रॉफी खेळलो. सो अंडर 19 असं म्हणतात इज द मेक ऑर ब्रेक, मेक ऑर ब्रेक एज फॉर अ क्रिकेटर. तिकडनं तुम्ही इधर वर जाता, इधर वर जाता नाहीतर तुमचं स्टॉप होतं, स्टॉप होतं. सो तेव्हा विनोद राघवन सर कोच होते आमचे, तर तेव्हा 4 खेळलो कुचबिहारचे आणि मी 25 काढले 4 मध्ये. ओके, तेव्हा तर ते मला बोलले की तेरे में स्पेशल बात है, तू रणजी ट्रॉफी यही साल खेळना चाहिए. अच्छा, 2012 ची गोष्ट आहे. ओके, तर ते बोलले की मैं रणजी ट्रॉफी के कोच से भी बात करूंगा. सुलक्षण सर तेव्हा कोच होते, त्यावर्षी जिंकलो होतो आपण. मला येस त्यावर्षी जिंकलेले तेव्हा ते बोललेले पण, आणि मला मग सुलक्षण सरांनी लक्ष ठेवलं माझ्यावर नेक्स्ट इयर पण ते होते की हा येतोय. तर तेव्हा मला अंडर 19 कुठेतरी बिलीव्ह झालं की रणजी ट्रॉफी खेळवायला मला कोणता कोच बोलतोय, म्हणजे मी एकदम स्टार स्टक झालो की विचारायला लागले रणजी ट्रॉफी मुंबईकडून. मग ते वेगळाच एक मोमेंट होता की लोक बघायला लागले फॉर रणजी ट्रॉफी, लोकांच्या अपेक्षा वाढल्या, अपेक्षा वाढायला लागल्या. पण एक हे होतं की यार जी गोष्ट ड्रीम केली 10 आधी कल्याणवरनं जेव्हा खेळायला निघालो ती गोष्ट आज फुलफिल होते, फुलफिल होऊ शकते मेहनत करून अजून विकेट काढून. तर तो एकदम असं डिफरंट फिलिंग होती. 2012 ते बोलले, पण त्यानंतर मी अंडर 23 खेळलो रणजी ट्रॉफीच्या टीम मध्ये आलो 14-15 परत अंडर 23 खेळलो. 2016 माझा डेब्यू झाला. 2016 रणजी डेब्यू केलं. हा अच्छा, म्हणजे 3 तू टीम मध्ये होता, सर्किट मध्ये प्रॉबेबल्स मध्ये होतो, टीम मध्ये आलो परत 23 पाठवलं. पण तो थोडासा टफ पिरियड होता कारण आपण टीम मध्ये येतो पण खेळायची संधी नाही मिळत, थोडीशी उत्सुकता असते की कधी मी डेब्यू करतो. टफ कसा होता तो फेस? टफ पण होता कारण, पण मला काही ग्रजेस नव्हते कारण कोण खेळत होतं, धवल कुलकर्णी, शार्दुल ठाकूर, बलविंदर संधू, आविष्कार साळवी, अजित आगरकर, तर एवढे सगळे स्टार बॉलर्स असताना. आविष्कार साळवी पंजाबचा रणजी कोच आहे, अजित आगरकर भारतीय क्रिकेट संघाचा सिलेक्टर आहे, धवल कुलकर्णी या त्याच्या अंतिम टप्प्यावर येऊन पोहोचलाय, म्हणजे सगळे दिग्गज होते. दिग्गज होते म्हणजे आय थिंक इंडिया प्लेअर सगळे, सगळे इंडिया प्लेअर. तर तसं काही काही हेच नव्हतं, पण माझ्या डोक्यात एकच होतं की माझा टाइम येणार, फक्त त्यासाठी पेशन्स ठेवायचं. वडील म्हणायचे की मेहनत करत राहा, पेशन्स ठेव, वर्क करत राहा, तुझ्या गोष्टींवर टाइम येणार. आणि हे तू हे जे 2-3 नावं आपण आता घेतलं ते प्रत्येक जण ऑलराऊंडर होते, जसं तू अजित आगरकर भारतासाठी पण किती ऑलराऊंड त्यांनी दोन्ही क्षेत्रात चांगली कामगिरी केली आहे. तेव्हा अजित सोबत टीमच्या ड्रेसिंग रूम मध्ये वावरताना काय गोष्टी शिकला, काय वाटायचं की अजित बॅटिंग मध्ये वेगळं करतोय, बॉलिंगचं त्याचं स्किल एकदम मॅच विनिंग गोलंदाजी नेहमी करतोय, तर तसं बघून काय वाटायचं त्याच्याकडे? अजित सरांकडनं मी एक गोष्ट पिक केली, त्याचा अॅटिट्यूड. अच्छा, अॅटिट्यूड जो होता म्हणजे तो एक फास्ट बॉलरला खूप इम्पॉर्टंट आहे, कारण जसं आपण म्हणतो की नेहमी काय ग्रीन विकेट मिळणार नाही, नेहमी काय हेल्पिंग विकेट मिळणार नाही की येऊन टाकले आणि 5 काढले, पण जो बॉलर त्या फ्लॅट विकेटवर पण येऊन त्या अॅटिट्यूडनी बॉलिंग टाकतो ते मी त्यांच्याकडनं शिकलो. कारण ते असे एकच बॉलर होते, त्यांच्या करिअर एंडिंगला पण ते 140 येस ओके 140, कारण जसं करिअर एंड होतो ऍज अ बॉलर इंडियन कंडिशन मध्ये म्हणतो की आपला पेस कमी होतो थोडा एजमुळे हे होतं, पण ते ऍट द एंड जेव्हा त्यांचं रिटायरमेंट झालं 2012 अंडर हिज कॅप्टनशिप, आपण जे 2012-13 येस जे चॅम्पियन झालो त्याच्यामध्ये पण 140 स्पीडनी ग्रेट त्यांनी रिटायरमेंट कन्सिस्टन्सी किती ठेवली त्यांनी, ते अॅटिट्यूडनीच येऊ शकतं की ती गोष्ट मला करायची. लेट बॅक अॅटिट्यूड होऊ शकतो की झालं आता, पण त्यांचा ते अॅटिट्यूड तो होता. ती मी एक शिकलो की फास्ट बॉलिंग करायची, मला क्रिकेट क्रिकेट जगाने जे ओळखलं पाहिजे ते माझ्या अॅटिट्यूडमुळे.
बॉलिंग तर आहेच, स्पीड तर आहेच, पण पहिला बॉल ज्या स्पीडने टाकणार त्याच स्पीडने लास्ट बॉल टाकणार. अजित सरांचा तू उल्लेख केलास, त्यांची स्पीड 140, पण तू पण त्यांच्या स्पीड मॅच केलेली आहेस, आणि तुझंही तेच आहे की मला जोर जोरात बॉल टाकायचा आहे. काय ही ही जी हा जो वेगाचा जो ध्यास होता तो पण लहानपणापासून आला होता, वडिलांकडनं आला होता तो? नाही, ऍक्च्युली छोटीशी स्टोरी आहे, मी त्या कोचचं नाव नाही घेणार, बट 23 सप्टेंबर 2011 ला एक आमचे कोच होते अंडर 19 चे, आम्ही ग्वालियरला टूरला गेलेलो. अच्छा. तर मी नुकताच अंडर 16 मधन मुलगा अंडर 19 ला आलेला, पहिलाच वर्ष 16 वर्षाचाच होतो मी, तर खेळलो, आयडिया नव्हती एवढी काही बॉलिंग बद्दल, तर एवढी काही खास बॉलिंग केली नाही, एक्सेप्टेड की नाही एवढी खास नाही झाली बॉलिंग. तर त्यांनी असं असते सगळ्यांशी बोलत होते, तर ते माझ्याशी पण बोलायला लागले ग्राउंडवर वॉक करून घेऊन. तर ते मला म्हणाले, बघ तुझी हाईट बाकीच्या एवढी उंच नाही आहे, तू 5'10" आहेस, बाकीचे 6'6" वगैरे आहे. ओके. तर मला नाही वाटत तू 120-125 वरती बॉलिंग टाकू शकशील, तर तू बघ म्हणजे तू ऑलराऊंडर कॅटेगरीमध्ये जाऊन तुला खेळायचं आहे का, अजून तू खूप यंग आहेस, तुला फास्ट बॉलिंगच करत राहायचंय का, तुला बॅट्समन बनायचंय का, तुला दुसरं काही मार्ग पत्करायचं. तर ती गोष्ट मला लागली आणि मी रूममधून रडलो की अरे असं कसं कोच बोलला की मी नाही करू शकत, माझ्यामध्ये काही कमी आहे आणि मी असं काय केलंय की मी नाही करू शकत, अजून तर सुरुवात आहे. ठीक आहे, फेल्युअर डे असू शकतो. 16 वर्षाचा मुलगा आहे म्हणजे असं थोडी की त्याने मला दाखवलं अमखा अमखा बॉलर बघ कसे तगडे आहेत, कसं बारीक आहे तू, हाईटनी छोटा आहे, हे बॉलर बघ हे कसे टाकताय, तशी तुला टाकता येईल का, तुला वाटतं का. मी त्यांना बोललो की मी टाकीन, तेव्हाच्या तेव्हा बोललो, मला तो कॉन्फिडन्स होता, पण मला आतल्यात हे वाटलं की अरे आणि त्या टूर नंतर अंडर 19 ची टीम निघाली वन डे ची, मी त्यात नव्हतो, मला आम्ही परत आलो घरी. तर मी आईला सांगितलं की असं असं झालंय, घरी जाऊन रडलो एकदम, असं हे होतो की इथं क्रिकेट खेळणं काय केलं पाहिजे. तर तेव्हा आई बोलली, क्रिकेट खेळायचं तू निवडलंयस ना, हो, तर हे गोष्ट घेऊन परत घरी दुसरं कोणीतरी काही म्हणते म्हणून तू काल हे घेतो मनावर. सो ही गोष्ट परत होता कामा नाही, करू शकतोस ना तर करून दाखव. अच्छा. ते मला जे आई बोलली ते मी मनावर घेतलं आणि म्हटलं की मला कोणाला प्रूव्ह करायची गरज नाही, मी स्वतःला प्रूव्ह करून दाखवीन की मी 140-145 स्पीडने बॉल टाकू शकतो आणि अॅक्युरेटली टाकू शकतो, आणि मी ते मग इव्हेंच्युअली करून दाखवलं आणि माझं जोपर्यंत खेळतो मी ते करत राहणार. आज कदाचित ते प्रशिक्षक ते कोच जे होते ते बघत असतील तर म्हण त्यांनाही वाटत असेल की आपण चुकीचा सल्ला दिला तेव्हा. नाही, ऍक्च्युली बरोबर बोलले ते, त्यांच्यामुळे ते बोलल्यामुळे मी अजून मेहनत गोष्ट पॉझिटिव्हली घेतली आणि अजून गेम इम्प्रूव्ह होण्यासाठी मदत झाली. म्हणजे ती मला कधी असं वाटतं असं तर कोणीतरी असायला पाहिजे, कारण आपण म्हणतो की सगळेच चांगले म्हटले तर मग कसं काय नाही. 100% म्हणजे मला तरी वाटतं की तो एक चेंजिंग पॉईंट होता, टर्निंग पॉईंट, की मी आरामात मीडियम पेसर म्हणून खेळत राहिलो असतो, पण जो मी स्वतःला पुश केलं फास्ट बॉलर बनायसाठी तिथून सुरुवात. असेही अनुभव येणं खूप आवश्यक आहे आयुष्यात. पण त्यानंतर 2016 ला जेव्हा तू पहिल्यांदा प्लेइंग 11 मध्ये होतास, मुंबईची कॅप जेव्हा मिळाली असेल तुला प्लेइंग 11 मध्ये खेळताना, तो डेब्यू कसा होता आणि निश्चितच आठवणी ठेवण्यासारखा? 100% म्हणजे ऍक्च्युली कसं झालेलं की शार्दुल, बल्लू आणि धवल तीन बॉलर होते, चौथा मी होतो, तर मी ती मॅच खेळणार नव्हतो, हे तिघ खेळणार होते. आणि रात्री शार्दुलला कॉल आला की त्याला इंडियन टीम मधनं बोलवलं, सो तो रात्रीच तिथून निघाला आणि चंद्रकांत पंडित सर कोच होते आपले, तर त्यांनी मला लालीला हरियाणा अगेन्स्ट तमिळनाडू, एकदम वेगवान फास्ट विकेट, फास्ट विकेट अगेन्स्ट तमिळनाडू, अगेन्स्ट तमिळनाडू. आणि म्हणजे त्यांनी मला बोलवलं की असं वाटतंय कदाचित तू खेळशील. अच्छा. पण मला त्यांनी बोलवलं तेव्हा नक्की झालं की मी खेळतोय, कारण एक बॉलर जर गेला आणि मीच आहे तर मग मीच खेळणार. सो तेव्हा थोडस हार्टबीट असं हे झालं आणि मी वडिलांना फोन केला माझ्या, म्हटलं की मी कदाचित खेळू शकतो मॅच, आणि ते म्हणाले अरे वाह खूप चांगली गोष्ट आहे. पण मी त्यांना म्हटलं की कोणाला सांगू नका, चालू होऊ दे मॅच बघूयात, खेळलं तर चांगलीच गोष्ट आहे. तर ते खुश झाले, म्हणजे की त्यांना पण एक हे होतं की त्यांच्या पण आपलं क्रिकेटमध्ये एवढं कॉम्पिटिशन आहे, तर त्यांना पण लोक म्हणायचे की स्टेट चेंज कर दो इसका, चान्स नाही मिळत राय बरेच, म्हणजे त्यांना पण ऍज अ क्रिकेटरचे वडील आपल्याला खूप सल्ले येतात, तर त्यांना पण ते हे होतं की म्हणजे ट्रॉफी डेब्यू संधी मिळते, संधी मिळते
आणि डेब्यू मॅचलाच मी फर्स्ट इनिंगला 4 आणि सेकंड इनिंगला 1 विकेट घेतली अगेन्स्ट तमिळनाडू. आम्ही मॅच ती जिंकलो. बट पहिली विकेट जेव्हा रणजी ट्रॉफीची मला मिळाली दिनेश कार्तिकला कॉट बियंड आउट केलं ओके तेव्हा मला असं वाटलं की हा मी या लेवलला आहे आहे पोहोचलो मी इथे पोहोचलोय आणि मी इथे खेळणार आहे. व्हेरी गुड. तर स्वतःला आत्मविश्वास मिळणं खूप आवश्यक आहे. जेव्हा 4-5 ओव्हर टाकले अजून एक विकेट काढली तेव्हा मग तिथून हे झालं हा आता इथे आलोय इथे कसं परफॉर्म करायचं हे आता आपण कन्सिस्टंटली कशी आणायची ते फोकस करायला पाहिजे. नक्कीच तुषार, तुझा रणजी पर्यंतचा टप्पा पहिल्या टप्प्यातला प्रवास आपण बघितलाय की तुषारने किती मेहनत घेतली आणि रणजीची ती कॅप मुंबईची जी कॅप मिळणं यासाठी हजारो मुलं दिवस रात्र मेहनत घेत असतात, खडतर परिश्रम घेत असतात, परफॉर्मन्स करत असतात आणि ती कॅप मिळवत असतात. ती कॅप मिळवण्यासाठी कल्याणवरून वानखेडे स्टेडियमपर्यंतचा त्याचा प्रवास कसा झाला आपण जाणून घेतलाय. पण तुषार, आपल्याला दुसऱ्या भागात जाणून घ्यायचं की नंतर एक एक स्टेप तू वर कसा चढत गेला, मग IPL असेल, भारतीय असंघ असेल आणि त्यानंतर तुझं नाव ज्यासाठी सध्या चर्चेत आहे की भारतीय संघाचा तू दार ठोठावताना दिसतोय त्या संदर्भात पण आपल्याला पुढच्या भागात चर्चा करूया. या पहिल्या भागात आज इथेच थांबूया. तू गोष्ट चॅम्पियनची म्हणजे तुझी गोष्ट आपल्यासोबत शेअर केली त्यासाठी धन्यवाद. थँक्यू सुबोध सर मला इथे आमंत्रित केल्याबद्दल आणि खूप छान वाटलं तुमच्याशी बोलून. नक्कीच हे असे अनुभव आपल्याला जाणून घ्यायचे आहे, आज इथेच थांबूया.